ज्योतीने तेजाची आरती हे यातलं मोठं सूत्र आहे. म्हणजे काय की दिव्याने दिवा लावतो असं आपण म्हणतो, तसं छोटा दिवा आहे तो आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्याला नमस्कार केल्यानंतर तो सूर्याला पोचतो, कारण शेवटी ती ज्योत आहे ती त्यानेच लावलेली आहे. राम म्हणजे जाणीव, राम म्हणजे आपला जो कॉन्शियसनेस ज्याला आपण म्हणतो तो आहे. आणि कुश आणि लव हे डावा आणि उजवा हे दोन श्वास आहेत. श्री राम श्री राम श्री राम स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. नमस्कार. श्रीराम जय राम जय जय राम. रामायण ऐकलं नाही असा भारतवर्षात एकही मनुष्य नसेल. रामायण हे नाव तर नक्कीच ऐकलं आहे आणि श्रीरामांची कीर्तीच अशी की 10,000 वर्ष झाली परंतु आजही त्यांच्या जीवनातले जे काही अनुभव आहेत जे काही प्रसंग आहेत त्यांचे व्यवहारामध्ये दाखले दिले जातात आणि त्यामुळे हे रामायण फार सर्व ठिकाणी प्रसिद्ध आहे. लोकांची श्रद्धा आहे आमची भारतीयांची, कारण या ठिकाणी परमेश्वराने प्रत्यक्ष स्वरूपामध्ये येऊन म्हणजे पंचमहाभूतांच्या सहाय्याने मायेचा आसरा घेऊन प्रत्यक्ष शरीर धारण करून या पृथ्वीवरती आले आणि लोकांचे जे कष्ट होते ते निवारण केले. जीवनामध्ये ज्या अडचणी होत्या त्या कशा सोडवायच्या याचं मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष जणू काही एखादी गोष्ट लिहावी एखादी कथा लिहावी त्याप्रमाणे हे रामायण लिहून किंवा करून किंवा जगून हे लोकांना शिकवलं. मला तर असंच वाटतं की आणि तसं आहेच मुळे की ज्यावेळेला त्रस्त देव जातात स्वर्गात आणि विष्णूंकडे जातात शिवाकडे जातात महादेवांकडे जातात आणि त्या ठिकाणी जेव्हा म्हणतात की आम्हाला असा असा त्रास होतो आहे तेव्हा काहीतरी निवारण करा आणि त्या निवारण करण्यासाठी म्हणून अशी एक योजना आखली जाते आणि एक असं संपूर्ण नाटक लिहिलं जातं आणि त्या नाटकाच्या गोष्टीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शिकू शकतो आणि आपलं संरक्षण होतं. इतर नाटकामध्ये काय असतं, पात्र असतात ती नुसती वेशभूषा मेकअप करून एका विशिष्ट वेळेत ते नाटक करतात गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतात. ते आपण पाहतो परंतु त्याचं जीवनात उतरवतोच असं नाही आणि ते असतं फार छोटं. आता काय आहे ह्याच्यामध्ये ह्या संपूर्ण रामायणामध्ये किंवा महाभारत असो प्रत्यक्ष नाटक हे कसं की जीवनावर आधारित लिहून जन्म घेण्यापासून तर संपूर्ण
जीवन जे आहे ते तुमच्या आमच्याबरोबर जगून ते नाटक दाखवण्यात आलेलं आहे असं हे रामायण. आणि ह्या रामायणावरती ज्या वेळेला असं एक सर्वांसाठी म्हणून सोपं काव्य करायची वेळ आली त्यावेळेला प्रत्यक्ष वाल्मिकी श्री गदी माडगुळकर यांच्या रूपाने आपल्यात होते आणि त्यांनी गीत रामायणाची ही सर्व गीतं लिहिली. इतकी सुंदर गीतं आणि एवढं थोडक्यामध्ये संपूर्ण रामायण सांगायचं आणि त्यातलं महत्त्वाचा भाग सगळा सांगायचा हा त्यांनी आपल्याला व्यवस्थित करून दाखवला आणि ते आज अजरामर झालं, कोट्यावधी लोकांच्या बऱ्यामध्ये आहे. मला रामायणाचं ऐकल्यानंतर, गीत रामायण ऐकल्यानंतर मला त्याच्यात जास्त प्रेम का उत्पन्न झालं की ध्यानाला बसलेलं असताना एक गीत रामायणाचं गाणं लावून बसलं तर बऱ्याच वेळेला त्याचे प्रसंग जसे घडतात आहेत, प्रत्यक्ष जे काही होतं आहे ते मला समोर डोळ्यासमोर टी व्ही पाहतो तसं दिसायचं, किंवा हनुमान लंका जाळतो हेही मला डोळ्यासमोर दिसायचं. अशा तऱ्हेने मला त्या रामायणावरती खूप माझं प्रेम बसलं की अरे वा, ही जी गदिमांची प्रतिभा आहे. आणि त्यावेळेला बाबूजींनी जे हे गीत रामायण गायलं त्यासाठी ज्या सर्व चाली बसवल्या त्यांचं एवढं महत्त्व की त्यांच्यामध्ये हे सामर्थ्य होतं की मेंदूला चालना देऊन आपली जी पूर्व स्मृती आहे माझी मागच्या जन्मांची ती जागृत करून मला ते समोर रामायण पाहता यावं. या ठिकाणी अगदी पहिलं गीत आहे, स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. जसं आधी पहिल्यांदा पुढचं दाखवायचं आणि मग मागे जायचं अशा पद्धतीने ही गोष्ट लिहिण्याचा हा जो काही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तो हेच दाखवतो आहे की वाल्मिकी जे होते ते वाल्मिकी आधी वाल्या म्हणून होते, लोकांना मारायचे आणि वाईट काम करत असत. त्यांना उपदेश झाल्यानंतर त्यांना श्री नारदांनी नारदमुनींनी त्यांचा स्वभाव बदलला आणि त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की भाऊ तुम्ही हे वाईट काम करता आम्हाला नाही माहिती आहे आणि मग आम्ही याच्यात सहभागी नाही. त्यानंतर त्यांनी हे त्यांचे वाल्मिकी ऋषी झाले आणि हे रामायण लिहिलं आधी आणि मागणं घडलं असं जे आपण म्हणतो ते तसं ह्या ठिकाणी सर्व आहे. आणि म्हणून त्यांनी अशा बाजूने सुरुवात केली आहे की स्वये श्री राम प्रभू ऐकतो, प्रत्यक्ष राम ऐकतो. ह्याचाच अर्थ काय की आपला जो राम म्हणजे जाणीव, राम म्हणजे आपला जो कॉन्शियसनेस ज्याला आपण म्हणतो तो आहे. आणि कुश आणि लव हे डावा आणि उजवा हे दोन श्वास आहेत, या दोन श्वासांमधून संपूर्ण आपली जी जीवनयात्रा चालू असते तर ती यात्रा जी आहे ती सगळं सांगते. मनुष्याचा श्वास आहे ते सांगतो की हा रागवला आहे, हा प्रेमात आहे. श्वास आपण घाबरल्यानंतर श्वास वाढतो तेव्हा अशा तऱ्हेने ही सर्व जीवनाची गोष्ट या श्वासांनी सांगितलेली आहे. आणि ज्योतीने तेजाची आरती हे यातलं मोठं सूत्र आहे. म्हणजे काय की दिव्याने दिवा लावतो असं आपण म्हणतो, तसं छोटा दिवा आहे तो आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्याला नमस्कार केल्यानंतर तो सूर्याला पोचतो, कारण शेवटी ती ज्योत आहे ती त्यानेच लावलेली आहे. त्या ज्योतीतनं, मोठ्या ज्योतीतनं छोटी ज्योत आलेली आहे. अशा प्रकारे हे संपूर्ण रामायण आपल्याला या गीतातनं कळू शकेल. तूर्त एवढं सांगतो, मग पुढच्या वेळेला आपण पुढचा मजकूर पाहू.